नमस्कार मित्रांनो, बघा आज तुमची पूनमताई काय करती कालवण बघू आपण. आज काय करते रे पूनम? आज दाळ कांदा करते, टमाटे टाकून. दाळ कांदा मच्छी दाळ कांदा हो का? दिसला दिसला करणार आहे. भिजाय टाकली होती मी दाळ मटकीची. माग मी केलता दाळ कांदा एकदा, पण आता मी टमाटा टाकून करणार आहे. टमाटा टाकून पण लय भारी लागतो. तुम्ही तर खाताय की रोज? खातोय. कांदा दोन कापून घेतलं होतं मी. टमाटी घेतल्यात दोन कापून, बारकीच होती म्हणून दोन कापले ती. आणि टमाटर लय जास्त टाकलं ना तरी दाळ कांदा भारी लागतो मटकीचा. उन्हाळ्यामुळे मुंग्या होणारच ना. बुगुंदीवर उन्हाळ्यात आमच्या इकडे लय मुंग्या निघते. माळावर असल्यामुळं मुंग्या जास्त राहते त्या. आता कांदा मी चांगला भाजून घेते बघा. तीन डिकलं तेल टाकलंय. आता चांगला कांदा तळून घेणार मी त्याच्यात. लाल लाल तळून घ्यायचा. लाल कढीपत्ता तुमच्याकडे असला ना तर कढीपत्ता पण टाका. कढीपत्त्यानं तर एकदम इतकं टेस्टी लागतो, भारी लागतो. दाळ कांदा मटकीचा लय रस्सा नाही करायचा आणि लय सुका नाही ठेवायचा. मध्यम थोडा रस्सा थोडी दाळ असं मध्यम करायचं. शेंगदाणे बी घेतल्यात आहे मी. शेंगदाणे प्रत्येक कालवणात आमच्या इकडे टाकतात आणि आवडतं आम्हाला शेंगदाणे टाकून कालवण. दुसऱ्या मटेरियलची गरजच नाही त्याला. शेंगदाणा असलं ना तर भारीच होतं कालवण. शेंगदाण्याचा वापर करायचाच प्रत्येक कालवणात. लय जरी नाही टाकलं तरी एवढं का होईना पण टाकायचं शेंगदाणं. आता ही मी एवढंच टाकलं होतं पण त्याचा कुटुंब जास्त झाला, एवढंच होतं ती शेंगदाणं एवढं. आता मी कोथिंबीर टाकते. दाजीने आणली होती आज कोथिंबीर. कोथिंबीर कोथमीर लय भारी होती. ताजी ताजी गावरान कोथमीर ताजी ताजी. हळद हळद लय ना टाकायची आपल्या मसाल्यात. अशीच हळद हळकुंडाची त्याच्यामुळे नाही टाकायची लय. ही टमाट टमाट धुवून घेतलंय मी. लय आंबाट नको म्हणून वास भारी आला लागत. मग यायलाच पाहिजे. आणि कालवण तर बघा कस काय लागतंय. आणि ती बी बाजरीच्या भाकरीत चुरून खायचं लईच भारी. मग तर काय नादच खोळा. मीठ टाकते. मीठ मीठ आपला रोजचा एक चमचा. आमचा चमचा जरा आहे मोठा आहे म्हणजे एवढा बी नाही. पण मिठाने बरोबर असली ना कालवण तरच भारी लागतात. वरण मीठ टाकून आम्ही खात नाही जास्त. कालवणातच टाकतो बरोबर मीठ. आता ही डाळ आपण भिजाय टाकली होती 5 मिनिटापूर्वी. आता ही डाळ आपण टाकणार घ्यात.
मसाला, घरचा मसाला एक चमचा, आणि ही शेंगदाणं निमा अर्ध बारीक आहे, म्हणजे लय बारीक नाही करायचं. मिक्सर मध्ये पण होत्यात असं, लय बारीक नाही करायचं. तुम्ही मिक्सर मध्ये ह्याच्यात लसूण जर टाकलं ना शेंगदाण्यात बारीक करताना, तर ती लय बारीक नाही तर होणार. ही पाट्याव केल्यात, मिक्सर मध्ये नाही. मिक्सर मध्ये करून दाखवीन तुम्हाला कसं करतात ती. पण असं निमा अर्ध शेंगदाणं लसूण टाकून करून घ्यायचं. मिक्सर मध्ये पण भारी होतं, पाट्यावर विट्यावच वाटावं. म्हणजे आता शहरात पाट्यावर विटा नसतात, मग कसं काय होणार. त्याच्यामुळे मिक्सर मध्ये पण होतं निमा अर्ध, लय बी बारीक नाही करायचं. मिक्सर मध्ये मी तुम्हाला एक दिवस करून दाखवीन कसं करायचं ती. हो का, शेंगदाणं गावरान पद्धतीनं टमाटर टाकून मटकीचा दाळ कांदा. तुम्हाला हुलग्याचं कडान, तुरीचं कडान कसं करतात गावरान पद्धतीनं ती पण दाखवीन. आता आपल्याला पाणी वाटायचंय, पाणी गारच आहे ही.